नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान पाठ 2 सजीव सृष्टी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया। प्रश्न 1, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। अ, वनस्पती आणि प्राणी यामधील फरक स्पष्ट करा। उत्तर वनस्पती। 1, वनस्पती या स्वयंपोषी असतात, प्राणी हे परपोषी असतात। 2, वनस्पती हरितद्रव्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण ही क्रिया करतात, तर प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसते त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण क्रिया करू शकत नाहीत। 3, वनस्पतींची वाढ त्या जिवंत असेपर्यंत होत राहते। 3, प्राण्यांची वाढ एक अठराविक काळापर्यंतच होते। 4, वनस्पती खोड व पानावरील सूक्ष्म छिद्रांद्वारे श्वसन करतात। 4, प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक अवयव असतात। 5, वनस्पतींच्या बिया खोडे पाने इत्यादींपासून नवीन वनस्पती निर्माण होतात। 5, काही प्राणी अंडी घालून त्यातून पिलांना जन्म देतात, तर काही पिलांना जन्म देतात। 8, वनस्पती आणि प्राणी यामधील साम्य स्पष्ट करा। उत्तर 1, प्राणी व वनस्पती हे दोन्ही घटक सजीव आहेत। वाढ, श्वसन, उत्सर्जन आणि चेतनाक्षमता तसेच पुनरुत्पादन या गोष्टी वनस्पती आणि प्राणी यामध्ये साम्य दर्शवतात। वनस्पती आणि प्राणी यामध्ये पेशीय रचना आढळते। 4, काही वनस्पती आणि प्राणी उपयुक्त आहेत तर काही अपायकारक आहेत। ई, वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे। उत्तर 1, वनस्पतींचा घरगुती त्याप्रमाणे औद्योगिक वापर केला जातो। 2, मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, हिरडा, भेडा, शतावरी यासारख्या वनस्पतींचा वापर आपण औषध निर्मितीसाठी केला जातो। 3, वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो। 4, वनस्पतीपासून लाकूड, फळे, औषधे यासारख्या अनेक गोष्टी उपलब्ध होतात। अशा प्रकारे वनस्पती सृष्टी आपल्यासाठी उपयोगी ठरते। ई, प्राणीसृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे। उत्तर 1, कुत्रा, मांजर, गाय, म्हैस यासारखे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात। 2, मासे, कोंबड्या, मेंढी इत्यादींचा आहारात समावेश केला जातो। 3, घोडा, उंट, बैल यासारखे प्राण्यांचा वापर वाहतुकीसाठी आणि विविध व्यवसायांसाठी केला जातो। 4, मातीमध्ये असणारा गांडूळ, परणी हा शेतीसाठी उपयुक्त आहे। अशा प्रकारे प्राणीसृष्टी आपल्याला उपयोगी आहे। ऊ, सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत। उत्तर 1, वाढ, अन्नग्रहण, श्वसन, उत्सर्जन आणि हालचाल, प्रजनन यासारखी लक्षणे सजीवांमध्ये आढळतात। 2, सजीव जन्म घेतात आणि त्यांचा कालावधी पूर्ण झाला की मृत्यू पावतात। 3, अशा प्रकारची लक्षणे ही निर्जीवांमध्ये दिसून येत नाहीत, त्यामुळे सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे आहेत। प्रश्न 2, कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करते। अ, मासा, कल्ले, आ, साप, फुप्फुसे, ई, कर्कोचा, फुप्फुसे, ई, गांडूळ, त्वचा, ऊ, मानव, फुप्फुसे, ऊ, वडाचे झाड पानावरील छिद्रातून, ए, अळी, श्वसन छिद्रे। प्रश्न 3, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा। अ, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात। उत्तर स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतींच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात। आ, शरीरात टिंबटिंब वायू घेणे व टिंबटिंब बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात। उत्तर शरीरात ऑक्सिजन वायू घेणे व कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात। ई, शरीरातील
निरुपयोगी व पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर, शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय. ई, घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात. उत्तर, घडणाऱ्या घटनेच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. उ, आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव टिंबटिंब पावतो. उत्तर, आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो. प्रश्न चार, प्राणी व वनस्पतींचे उपयोग लिहा. प्राणी, मधमाशी, शार्क, मासा, याक, मेंढी, गांडूळ, कुत्रा, शिंपले, घोडा, उंदीर. उत्तर, मधमाशी. मध मिळवण्यासाठी मधमाशा अत्यंत उपयुक्त ठरतात. दोन, मधमाशांपासून तयार झालेल्या मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तीन, मधमाशांपासून मेणाचे उत्पन्न घेतले जाते. दोन, शार्क मासा. एक, शार्क माशाच्या यकृतामध्ये सापडणाऱ्या तेलाचा वापर औषध म्हणून केला जातो. याला शार्क लिव्हर ऑइल असेही म्हणतात. दोन, शार्क माशाचं अन्न म्हणून देखील वापर केला जातो. तीन, याक. एक, शेतीकामासाठी याक या प्राण्याचा वापर नेपाळ आणि तिबेटमध्ये केला जातो. दोन, वाहतुकीसाठी सुद्धा याक या प्राण्याचा वापर केला जातो. चार, मेंढी. एक, मेंढीपासून प्रामुख्याने लोकर मिळवली जाते. दोन, मेंढीच्या विष्ठेपासून एक उत्तम प्रकारचे खत तयार होते. पाच, गांडूळ. एक, गांडूळ शेतजमिनीतील पाणी सैलसर ठेवते, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांना आवश्यक ते घटक मिळतात. दोन, पालापाचोळा आणि कुजणाऱ्या पदार्थांचे विघटन करण्यास गांडूळ मदत करते. सहा, कुत्रा. कुत्रा हा प्राणी प्रामाणिक मानला जातो. घराचे रक्षण करण्यासाठी त्याला पाळले जाते. दोन, गुन्हेगारांचा शोध घेण्यास पोलिसांच्या उपयोगी पडतो. सात, शिंपले. एक, शिंपल्यापासून मोत्याचे उत्पादन घेतले जाते. विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. तीन, औषधे निर्मिती क्षेत्रात देखील शिंपल्यांचा उपयोग केला जातो. आठ, घोडा. घोडा हा वाहतुकीसाठी वापरला जातो. दोन, पोलीस तसेच सैन्य दलात घोड्यांचा वापर केला जातो. नऊ, उंदीर. एक, नवीन औषध निर्माण केल्यावर त्याची उपयुक्तता तपासण्यासाठी प्रयोगशाळेत उंदराचा वापर केला जातो. दोन, विविध प्रयोग उंदरावर केले जातात. वनस्पती, आता वनस्पतीमध्ये आहे आले, आंबा, निलगिरी, बाभूळ, साग, पालक, कोरफळ, हळद, तुळस, करंज, मोह, तुती, द्राक्ष. पहिलं बघूया आले. एक, आल्याचा उपयोग हा रोजच्या जेवणात केला जातो. दोन, आल्याचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. तीन, रक्ताच्या गुळख्या तयार होण्याचा धोका आल्याचे सेवन केल्याने कमी होतो. दोन, आंबा. एक, आंब्याचे सेवन केल्याने आतड्याचे प्रोटेस्ट ग्रंथी कर्करोग कमी होण्यास मदत होते. दोन, आंब्याच्या सेवनाने दृष्टी सुधारण्यात मदत होते आणि डोळ्याच्या समस्या कमी होतात. तीन, हृदय विकार कमी होण्यास मदत होते. तीन, निलगिरी. सुगंधी द्रव्ये मिळवण्यासाठी निलगिरीचा वापर केला जातो. दोन, निलगिरीपासून औषध तेल तयार केले जाते. तीन, भाजल्यावर त्वचेवर निलगिरी तेल लावले जाते. चार, बाभूळ. एक, पचनशक्ती सुधारण्यासाठी बाभळीचा काढा केला जातो. दोन, पोटदुखी होत असल्यास बाभळीच्या सालीचा काढा ताकात मिसळून सेवन केल्याने पोटदुखी बरी होते. तीन, बाभळीच्या छोट्या फांद्यांचा उपयोग दात घासण्यासाठी देखील होतो. पाच, साग. टिकाऊ साहित्य बनवण्यासाठी सागाच्या लाकडाचा उपयोग केला जातो. दोन, किडनीमध्ये होणाऱ्या खड्यांवर साग हा उपयुक्त ठरतो. तीन, पोटदुखी, कफ यासारख्या आजारांवर साग हा औषधी ठरतो. सहा, पालक. एक, पालकाचा उपयोग आहारात केला जातो. दोन, पालक भाजीमध्ये विविध प्रकारची उपयुक्त जीवनसत्वे आढळून येतात. तीन,
पालकच्या सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते. 7. कोरफड. कोरफड 1. पचनक्रिया सुधारण्यास कोरफड उपयुक्त ठरते. 2. कफ, खोकला यासारख्या आजारांवर औषधी आहे. 3. केसांच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 8. हळद 1. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. 2. एखादी जखम झाल्यास त्यावर हळद लावल्याने जखम भरून येण्यास मदत होते. 3. हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. 9. तुळस 1. विविध आजारांवर तुलसीचा वापर केला जातो. 2. तुळस 24 तास ऑक्सिजन वायू बाहेर सोडते. 3. आजूबाजूचा परिसर शुद्ध राहण्यास मदत होते. 10. करंज 1. करंजापासून बनवलेले तेल उपयुक्त मानले जाते. 2. करंजाच्या तेलाचा औषध म्हणून वापर केला जातो. 11. मोह 1. डोकेदुखी, त्वचा विकार, संधिवात यासारख्या समस्यांवर मोहाच्या तेलाचा वापर केला जातो. 2. औषध निर्मितीमध्ये मोहाचा वापर केला जातो. 12. तुती 1. रेशीम उत्पादनासाठी तुतीच्या झाडांचा वापर करतात. 2. तुतीच्या फळाचा अन्न म्हणून वापर केला जातो. 13. द्राक्ष 1. आहारामध्ये द्राक्षाचा वापर केला जातो. 2. द्राक्षे सुकवून त्यापासून सुका मेवा म्हणजेच बेदाणे तयार केले जातात. 5. यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. सजीव साप, कासव, कांगारू, गरुड, सरडा, बेंडूक, गुलमोहर, रताळ्याचा वेळ, डॉल्फिन, मुंगी, लिटल्स सीप, नागतोडा, गांडूळ. उत्तर 1. साप. साप हा सरपटणारा प्राणी आहे. 2. त्याच्या शरीराचे स्नायू आकुंचार व प्रसरण पावतात, त्याद्वारे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. 2. कासव 1. कासवाचे पुढचे पाय हे पोहण्यासाठी रूपांतरित झालेले असतात. 2. कासवे ही संथ गतीने चालतात. 3. कांगारू 1. कांगारू मागच्या दोन पायांवर चालतो. 2. शेपटीचा उपयोग आधार देण्यासाठी करतो. 4. गरुड 1. गरुड हा आकाशात उंच उडतो. 2. तंदुरुस्त पंख आणि निमुळते शरीर यामुळे तो वेगात आणि उंच उडतो. 5. सरडा सरड्याला 4 लहान पाय असतात, त्यामुळे तो चालताना सरपटत चालल्यासारखे दिसतो. 2. सरडा हा लहान असला तरी काही प्रमाणात चपळ असतो. 6. बेंडूक 1. बेंडूक हा उभयचर प्राणी आहे, तो जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहतो. 2. पाण्यात पोहण्यासाठी बेंडूक मागच्या दोन पायांचा वापर करतो, तर पुढचे पाय शरीराला समतोल राखण्यासाठी मदत करतो. 7. गुलमोहर 1. गुलमोहराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडता त्याच्या पर्णिका ताठ होतात. 2. रात्र झाल्यावर याच पर्णिका मिटतात. 8. रताळ्याचा वेल रताळ्याचा वेल नाजूक असल्याने तो जमिनीवर पसरत वाढतो. 2. कोणत्या काठीचा किंवा इतर वस्तूंचा आधार मिळाल्यास तो त्यावर वाढतो. 9. डॉल्फिन डॉल्फिन आपल्या परांच्या सहाय्याने पाण्यात पोहतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. श्वसन करण्यासाठी तो पाण्याच्या पृष्ठभागावर येतो. 10. मुंगी 1. मुंगी तिच्या छोट्या पायांनी इकडून तिकडे हालचाल करते. 11. रेटल साप रेटल साप हा वेगाने सरपटत चालतो. 12. नागतोडा पंखांचा वापर उडण्यासाठी करतो. 2. चालण्यासाठी पायांचा वापर करतो. 2. गांडूळ
एक, गांडूळ हा सरपटत हालचाल करतो. दोन, तो उपचारमाद्वारे हालचाल करतो. प्रश्न सहावा, सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा आपल्याला अपायकारक आहेत कसे आहेत याविषयी माहिती मिळवा. उत्तर, घरगुती त्याचप्रमाणे औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी याचा वापर अन्नासाठी केला जातो. प्राणीही माणसाला उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस यासारखे प्राणी घरगुती उपयोगासाठी उपयुक्त ठरतात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी केला जातो. घोडा, बैल यासारखे प्राणी वाहतुकीसाठी आणि विविध कामांसाठी उपयुक्त ठरतात. अपायकारक प्राणी वनस्पती, आपल्या सभोवती असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. डास, माशी यामुळे रोगाचा प्रसार होतो. झुरळे, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. उवा, गोचिड, कोळी, साप आणि विंची चावल्यास मृत्यूही ओढवतो. प्राण्यांप्रमाणे वनस्पती देखील अपायकारक ठरतात. खास खुजलीच्या शेंगा, अळूची पने यांचा हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कण्हेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो. धोत्रा ही वनस्पती विषारी असते. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाल्याने पाणी प्रदूषित होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पाठ क्रमांक 2 आहे सजीवसृष्टी, या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण बघितला आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि सर्व विषयांचा स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व विषयांचा स्वाध्याय बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबून घेऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.